पाठीशी राहणार आणि ईडीनी पीडीएनी सीडीला कधीही अर्जुनराव घाबरत नाही. एक लक्षात घ्या, ती कारवाई आणि ती तात्पर्य जी कागदपत्राची थोडीफार काहीच केलेलं नाहीये. कागदपत्राची लढाई आहे. आता आमचे ज्येष्ठ नेते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ शिवसैनिक आहे, शिवसैनिक आहे. अडीच वर्षाचा शिवसैनिक मला पूर्ण शिवसेना माहिती नाही, पण तरी तुम्ही सांगितले त्याबद्दल अर्जुनराव आमच्या सोबत येतील असा मला पूर्ण विश्वास. अर्जुन कोतकर यांचा प्रवेश झाल्यानंतर इतिहास दादा माग सरकार दादा काय असते आणि काय करू शकते. मी तेच तुम्हाला तुमचा गोड गैर समज दूर करू लागलो. ईडीचा आणि अर्जुनरावचा प्रवेशचा आणि इकडे येण्याचा आणि जाण्याचा. आता माझ्याकडे तर ना ईडी होती ना पीडी होती ना सीडी होती ना खाडी होती, तरीही मी एका शिंदा साहेबांसोबत गेलो. आता मी कबूल आताही करू लागलो. कदाचित तलाक तीन तलाकचा कायदा रद्द झाला नसता तर आताच मंजुरी घेऊन तुमच्या समोर बोलला असते अर्जुनराव. मला माहीत आहे.